हॅलो, नमस्कार. मी रंजना, होम कुक रंजना चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज मी इथे मसाला पुलाव बनवणार आहे. तर मसाला पुलाव बनवण्यासाठी मी इथे जे साहित्य घेतलेलं आहे ते इथे मी घेतलेलं आहे 1/2 किलो बासमती तांदूळ. तर हे कमीत कमी 1/2 तास भिजलेले पाहिजे, त्यापेक्षा जास्त 1 तासावर गेले तरी चालतात, पण कमीत कमी 1/2 तासापेक्षाही कमी भिजलेले नसावे. तर इथे मी 1/2 किलो बासमती तांदूळ आणि 1 बाउल भरून घेतलेले आहेत. हे ओल्या तुरीचे दाणे आहेत, सोले म्हणतात आमच्या तिकडे ह्याला. आणि इथे घेतलेला एक मोठ्या साईजचा एक कांदा मी असा कापून घेतलेला आहे. 4-5 इथे मिरची उभ्या स्लाइसमध्ये कापून घेतलेली आहे. इथे थोडाफार मी लिंबाचा वापर करणार आहे. थोडेसे शेंगदाणे आहेत, थोडेसे काजू घेतलेले आहेत. 1 टीस्पून इथे जिरा आहे, 1 टीस्पून धने आहे खडे मसाल्यांमध्ये. 5-7 इथे काळी मिरी आहेत, 4-5 इथे आहेत लवंग, 1 मोठी वेलची आहे मसाल्याची, आणि इथे लसूण आणि आल्याचं 1 इंच तुकडा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या इथे ठेचून घेतलेले आहे. आणि इथे 1 टीस्पून आहे गरम मसाला, 1/2 टीस्पूनपेक्षा कमी हळद आहे, 1/2 टीस्पूनपेक्षा इथे कमी हिंग आहे. आणि आता आपल्याला हे पुलाव बनवायचा आहे. तर यासाठी थोडाफार तुपाचाही वापर मी करणार आहे. तेल आणि तूप या दोघांचाही वापर इथे आपण करणार आहोत. तर चला आपण फोडणीची तयारी करूया. इथे साईडने एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. इथे मी आपलं भिजवलेले जे तांदूळ आहे ते इकडे शिजायला टाकणार आहे. आणि इथे आपल्याला पाण्याला छान उकळी आलेली, इथे आता मी मीठ घालून घेणार आहे. इथे चवीपुरतं आपण घालून घ्यायचं आहे मीठ. इथे आपण झाकण ठेवतो. पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण इथे आपले जे पाणी भिजत लावलेले त्यातलं पाणी संपूर्ण मी इथे काढून टाकलेलं आहे. आणि ते आपण नंतर इथे टाकून घेणार आहे. आता आपण इकडे फोडणीची तयारी करूया. एक मोठं पातेल इथे गॅसवर ठेवलेलं आहे मी आणि 2 टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे. तुपाचा वापर आपल्याला नंतर इथे करायचा आहे. तेल छान गरम होऊ द्यायचंय. तेल आपल्या इथे छान गरम झालेलं आहे, ते आपण घालून घेतोय मिरची. 1 टीस्पून आपले जिरे, खडे मसाले, आपल्याला धने इथे अख्खेच घ्यायचे आहे, कुटायचे नाहीये. त्यानंतर इथे आपण घालून घेते आपलं आलं आणि लसूण आपण कुटून घेतलेलं होतं. तुमच्याकडे पेस्ट असेल तुम्ही पेस्ट सुद्धा वापरू शकता. इथे घालून घ्यायचे कांदा. आपल्याला कांदा छान ब्राऊन कलर होईपर्यंत इथे तेलात परतून घ्यायचंय. इथे आपले पाण्याला छान उकळी आलेली आहे. आपल्याला इथे आपल्या तांदूळ टाकून घ्यायचा आहे. भिजवलेला तांदूळ असल्यामुळे लगेच आपला पटकन तांदूळ शिजला जातो. इथे आपल्याला लिंबाचा वापर करायचा आहे. 1/2 लिंबू मी इथे पिळून घेते पाण्यामध्ये भाताच्या. आपल्याला हे छान आता उकळी द्यायची. इकडे आपला कांदा पण एकदम छान कलर इथे बदललेला आहे. आता इथे आपल्याला घालून घ्यायचे काजू. शेंगदाणे ऑलरेडी माझे भाजलेलेच आहेत, त्यामुळे ते नंतर घालूया सगळ्यात मागून. थोडस काजूला आपला कलर आला की आपण शेंगदाणे टाकून घेऊ. इथे शेंगदाणे घालून घेऊ. आपल्याला आता हे घालून घ्यायचंय गरम मसाला, हिंग आणि आपली थोडीशी हळद. इथे आपल्याला घालायचं आहे दाणे. गॅस कमी करून आपल्याला थोडस आता हे वाफेवरती आपल्याला शिजून घ्यायचंय. इथे आपलं दही आहे, दह्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून घालायचं आहे आपला मसाला. व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करायचे. आपले दाणे मसाले छान एक घू झालेले तिथे व्यवस्थित थोडेसे वाफ बसली. इथे आपल्याला आता घालून घ्यायचंय आपले हे फेटलेले दही आणि मसाला. कमी गॅसवरती आपल्याला आता हे छान एकीकडे आपला भात होतो तोपर्यंत झाकण ठेवा आणि आपल्याला हे छान शिजू द्यायचे मसाले. तर हे बघा इथे छान आपले एक वाफेवर छान इथे शिजलेले म्हटल्यापेक्षा अगदी थोडेसे इथे
एक 2 ते 3 मिनिटाची वाफ आपली इथे बसलेली आहे. तर आता इकडे आपले तांदूळ सुद्धा तयार झालेले आहेत. हे तांदूळ बघा, आपल्याला खूप जास्त इथे तांदूळ शिजवायचं नाहीये. जवळून दाखवते मी, एवढाच आपल्याला तांदूळ इथे शिजवायचा आहे. एक 2 उकळायला छान आलेले आहे बघा. इथे आपण आता तांदूळ काढून घेणार आहे. पाणी याच्यातून संपूर्ण काढून टाकणार आहे एका चाळणीमध्ये. इथे आपल्याला हे संपूर्ण भातातलं पाणी काढून घ्यायचंय. इथे बघा, भातातलं संपूर्ण पाणी इथे निघालेलं आहे. तर आता आपण इथे भाजीमध्ये आपले हे तांदूळ टाकून घ्यायचे. आपले दाणे आणि मसाले यामध्ये आपण घालून घ्यायचे. आपले हे पाणी निथरून घेतलेला अर्धा शिजलेला तांदूळ 50% शिजलेला आहे. इथे आपल्याला छान मिक्स करायचंय. आपण भातामध्ये मीठ घातलेलं होतं आणि दाण्यांमध्ये मीठ घातलेलं नव्हतं. तर आता इथे आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे. व्यवस्थित इथे आपण हे मिक्स करून झालेले आहे. आता इथे आपल्याला तूप घालायचंय. थोडस इथे आपल्याला घालायचंय 2 टीस्पून तूप. हे 2 चमचे तूप मी घेतलेलं होतं गरम करून. इक्वल व्यवस्थित सगळीकडे पडतं म्हणून. आणि आता इथे कमी गॅसवरती याच्यावरती पॅन झाकण ठेवून देणार आहे. आणि 5 मिनिटांनंतर आपण गॅस इथे बंद करणार आहे. इथे बघा, आपला पुलाव इथे छान तयार झालेला आहे. एक एक दाना व्यवस्थित आपला असा छान मोकळा झालेला आहे. इथे मसाला पुलाव आपला तयार आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे. आजचा हा मसाला पुलाव तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही हा पुलाव रायत्याबरोबर खाऊ शकता, कुठल्याही मसाल्याच्या रसभाजीबरोबर खाऊ शकता. तर नक्की करून बघा. भेटूया परत असंच एका छानसे रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.